आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वीज दरवाढीचा सामान्यांना झटका, कागल तालुका राष्ट्रवादीचे महावितरणला निवेदन. वीज दरवाढ करून भाजप सरकारने सामान्य जनतेला मोठा शॉक दिला आहे. वाढलेले वीज दर कमी करा, शासनाचे अधिकृत पत्र नसतानाही सुरू असलेले भारनियमन रद्द करा आदी विविध मागण्यांसाठी कागल तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं महावितरणला निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना भैया माने म्हणाले, अवघ्या 2 किलोमीटरवर असलेल्या कर्नाटक राज्यातील जनतेला वीज वितरणची सेवा अतिशय चांगली मिळत आहे. राज्याराज्यात असा भेदभाव का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्यादा पैसे मिळतात म्हणून महावितरण फक्त उद्योजकांची सेवा करीत आहे, मात्र शेतकरी आणि सामान्य व्यक्तींकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. घरगुती ग्राहकांसाठी 5% ते 16% वीज दर वाढवले आहेत, तर शेतीसाठी 3 रुपये असलेला दर 6% वाढवला आहे. त्यामुळे सामान्य जनता आणि शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज सुरू ठेवावी, वीज दर वाढ रद्द करावी आणि भारनियमन मुक्त करावे अशा मागण्यांचं निवेदन यावेळी उप अभियंता गणेश पवार यांना देण्यात आलं. जर 8 दिवसात भारनियमन बंद नाही केले तर कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा भैया माने यांनी दिलाय. यावेळी नाविद मुश्रीफ, शिवानंद माळी, संजय चितारी आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सागर गुरव, शुभम घाटगे, पंकज खलीप, विनायक राजपूत आदीसह कागल तालुका शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील बंदूरकर.